तुम्हाला सुचलं कसं मशीनचं करायचं? कोरोना काळापासून. अच्छा, दूध काढण्याचं काम चालू आहे. गाईचं म्हणून दूध चांगलं आहे. रेडक्याला आता मस्तपैकी दूध देतोय आपण. नमस्कार, माझं नाव प्रकट लोकडे, वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आलो आहोत एका मशीनच्या गोट्यामध्ये. तर इथे जे मशी आहेत ना, तर या मशीनच्या गोट्याची सुरुवात झालेली ना 3 मशीनी. आणि पहिल्यांदा यांच्याकडे फक्त गावठी मशी होत्या, आणि आता त्यांना मुरा मशी पण घेऊन आलेत. आणि आता आपल्या मागे आहे ना एक मुरा मस आहे, आणि ती ना दिवसाला 12 ते 13 लिटर दूध देते, म्हणजे एका वेळेला जवळजवळ 6 लिटर. तर आता आपण बघूया तिचं दूध काढलं जातं ते, आणि त्याच्याशिवाय नंतर मग आपण जे दादा आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन पण घेऊया. तर त्यांनी हा जो त्यांचा मशीनचा जो व्यवसाय आहे किंवा जोडधंदा म्हणा, तो कसा सुरू केलेला आणि त्याच्यामध्ये त्यांनी हळूहळू कशी प्रगती केली आहे. आणि आज म्हणजे एक मस जवळजवळ, म्हणजे जी ही मुरा मस आहे ना, ही 90,000 ची तर एक मस आहे. तर आणि इकडे आता नाही म्हणता म्हणजे 20-21 मशी तर आहेत. 20 आहेत ना? हां, 20-25 मशी आहेत. ओके, तर आपण त्यांना विचारू की त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांनी ते कसं गणित जमावलं ते, आणि त्याच्यानंतर कसा फायदा होतोय की नाही होत आहे. तर आधी त्या मुरा मशीचं दूध काढतात ना ते बघूया. आणि बघा इकडे आपली मुरा मस, आणि दूध काढण्याचं काम चालू आहे. आणि एवढं पटापट काम सुरू केलं त्याने, दोन्ही साईडने काढत आहेत, इकडून पण काढत आहेत आणि तिकडून पण काढत आहेत. इकडे गाईचं पण काढतात, जसं गाई पण आहे. पण बघा मेजरली तर सगळ्या मशीत आहेत तिकडे. म्हणजे एकत्र हे दूध काढून आल्यानंतर ते 20 किलोमीटर दूध डेअरीमध्ये टाकायला जातात. हां, अच्छा. दिवसाला कितीतरी दूध निघतं का दादा? 80-90 लिटर. 80-90 लिटर. ओके, आणि याच्यामध्ये म्हशीचं किती, म्हशी किती आहेत आपल्याकडे? 15 आहेत. अच्छा, म्हशी 15 आहेत. आणि 15 म्हशीमधून आपल्याला किती मिळत असेल तरी? 35 लिटर सध्या. अच्छा, विणारे आहेत. अच्छा, 3 विणारे आहेत. ओके, 3 नाही 4-5 विणारे. अच्छा, ओके. आणि गाई किती आहेत? म्हणजे मग गाई 7 आहेत. अच्छा, गाई 7 आहेत. मग गाईंचं किती निघतं तरी एका वेळेला? गाई आता कशा 3च आहे दुधावर. अच्छा, 3च आहे, बाकी सगळ्या गाव आहे. आणि बघा म्हणता म्हणता इथे 6 लिटरची ही जी बकेट आहे, तर ही ऑलरेडी भरत पण आलेली आहे. तरी अजून दूध संपलं नाही आहे ना? नाही. मग 6 लिटरपेक्षा पण जास्त देईल. सो दॅट इज द पॉवर ऑफ मुर्रा मस. अजून पण काढतातच आहे मला असं वाटतं, अजून याच्यात अजून ते काढतील. काय एकदम फ्रेश ताजं झालं दूध म्हशीचं. आणि आता हे 6 लिटर तर झालं, आणि आता प्लस अजून. आणि दादा ही मस कितीला घेतलीला तुम्ही? 90,000. ही 90,000 घेतलेली मस आहे. पण मला तर वाटतं हे जास्त मस दूध देते ना. तरी किती देते एका वेळेला? एका वेळेला 6 लिटर 6 आणि 7 8 फेस आहे ना. अच्छा, त्याच्यात फेस आहे म्हणून. अच्छा, दादा तुम्ही 80-90 लिटर म्हणालात, ते म्हणजे किती? 15 गाईंमध्ये 15 मशीनमध्ये? नाही, जनावर 22 जनावर आहेत. अच्छा, 22 जनावर, त्याच्यामध्ये 80-90 लिटर एका वेळेला? नाही, 2 दिवसभरात मिळून, म्हणजे एका वेळी 45 45. हा, मग दिवसातून एकदा टाकता की दोनदा टाकायला जावं लागतं? अच्छा, मग इथे तुम्ही साठवून ठेवू शकत नाही दूध? नाही ना. ओके, इकडे काही गाई पण आहेत, सगळ्या गाईच आहेत. आता ही गाय किती दूध देते? दिवसाला 6 लिटर ना? संध्याकाळी 3 लिटर ना? तरी सुद्धा गाईचं पण दूध चांगलं आहे म्हणजे 6 लिटर, म्हणजे कारण गाईचं दूध महाग आहे. गाईचं दूध महाग आहे की म्हशीचं दूध महाग आहे? म्हशीचं दूध महाग आहे. म्हशीचं दूध महाग आहे. बरं, तुम्ही सुरुवात कशी केली, किती मशीनने केली? सुरुवात 5 म्हशीपासून केलेली. 5 म्हशी? त्यावेळी इथे आपल्या गावठीच म्हशी होत्या? गावठी म्हशी, एक गावठी आणि एक त्याच्यातली मुरा आणलेली. हां, 3 पैकी 1 मुरा पहिली घेतली होती 5 मध्ये. हां, आणि एक गाय आणली होती म्हणजे 6वी. हां, असं करून सुरुवात केली. अच्छा, मग तुम्ही असं मिक्सअप का केलं, म्हणजे गाय पण घेतली म्हस पण घेतली? कशी, काही जणांना गायचं दूध हवं असतं ना, मग थोडंफार तरी आपल्याकडे पाहिजे. आपण धंदा स्टार्टअप केला तर आपल्याला गायचं दूध एकाने मागितलं तर द्यायला पाहिजे. अच्छा, ओके. पण आता तुम्ही ते डेअरीलाच देता डायरेक्टली? आता डेअरीलाच देतो. ओके, मग सुरुवातीला इंडिव्हिज्युअली तुम्ही डिलिव्हर देतो तुम्ही? मग त्याच्यामध्ये रेटमध्ये तुम्हाला काय फरक पडायचा? फरक पडायचा, पण ते दररोज दरवाजात जायचं, बेल वाजवायची, वेळ जायचा खूप. अच्छा, मग ते वेळ वाचवण्यासाठी मग आम्ही डेअरी पत्करलेली. ओके, मग ही डेअरी कुठे आहे? मग ही डेअरी कसं गोकुळ म्हणून आहे ना, ते आमचं दूध कलेक्ट करतं कोल्हापूरची. हा हा, अच्छा. हा, त्यांनी ती गाडी येते, कॅन असतो, ते कॅन वर घेऊन जातात, ते कॅन मध्ये भरून द्यायचा पॅक करून. आणि ती गाडी इथेच येते? नाही, लांजाला येते, गणपती मंदिर. अच्छा, लांजाला गणपती मंदिर, म्हणजे एक कलेक्शन सेंटर आहे त्याचं. आणि मग तिकडे सगळेजण येतात? जवळजवळ आहेत ना, त्यांच्या घरी जाते. पण आम्हाला इथे किती 14-15 किलोमीटर आहे लांजा,
त्यामुळे इथे येत नाही. मी इथे एकटाच शेतकरी आहे ना. हा ओके ओके. आणि बाकीच्या जवळजवळ जवळजवळ. मग आता इथे सगळ्यात असा मोठा शेतकरी कोणता की जो म्हणजे म्हशीचा व्यवसाय करतो लांजा तालुक्यात? की लांजा तालुक्यात. लांजा तालुक्यात आता बरेच जण आहेत, 5-6 जण आहेत. हा त्याच्यात एक आमचा भाऊ आहे सापुतायावर. हा त्याच्याकडे किती म्हशी आहेत? 70 म्हशी आहेत. 70 म्हशी आहेत फक्त. ओके. आणि मग त्यांच्याकडे मुरा किती आहेत? मग मुरा बऱ्यापैकी मुरा आहेत. 50% तरी मुरा असतील. 50% जातीवर. ओके. तर तुम्हाला कसं वाटतं आपल्या गावठी म्हशी चांगल्या की मुरा म्हशी चांगल्या? गावठी पण पाहिजेत थोडे. कसं माहिती आहे, गावठीवर खर्च कमी होतो, मुरावर खूप खर्च करावा लागतो. म्हणजे जागेवरच ठेवायला लागतात त्यांना. अच्छा. मुरा म्हशी आपण चरायला सोडू शकत नाही काय असं? हा सगळं जे काय असेल ते त्यांचं जागेवर करायला लागतं. आणि ह्या कशा गावठी असल्यामुळे ह्या 6 महिने आम्हाला फुकटच दूध देतात जवळपास. 6 महिने कष्ट करावे लागतात. पण तुम्हाला एक माणूस सोडावा लागतो ना त्यांच्या मागे? नाही, इकडे कसं कंपाऊंड लोकांची जमिनी आहेत अशा बऱ्यापैकी परी. तिकडे तिकडे सोडल्या तर होऊन जातं. अच्छा. पण मग तुम्ही असं कुंटा वगैरे लावून ठेवता? होय होय. कंपाऊंड करू त्याला. कंपाऊंड करून ठेवतो. अच्छा. कंपाऊंड करून एकदाच खर्च करायचा पाऊस पडते वेळी आणि मग त्याच्यात लावत राहायचं. अच्छा. त्यांना लावत राहायचं. सो मग ते मग गावठी मशीनचं ते ऍडव्हान्टेज. तरी दुधामध्ये डिफरन्स किती आहे? दुधामध्ये आता 50% म्हणजे मुरा मशीनचा दिवसाला किती? मुरा आता 7-8 लिटर टायमाला देते इकडे कुठं चांगली वगैरे असेल. आता ही माझी 7.5-7 लिटर दूध देते. म्हणजे ती 14 लिटर. तेच गावठी म्हशी 2 वेळेचं काढायला लागतं. दोन वेळेला 7 लिटर देणार ती एका वेळेला देते. मग तुम्ही कॅल्क्युलेशन केलं का की तुम्हाला सगळ्यात चांगली कोणती पडते? मुरा म्हशी. मुरा परवडते. हो. मुरा कमी नग असले तरी दूध जास्त देतात. हा. पण त्यांना चारा पण आणून टाकावा लागतो ना? होय. चारा आणून टाकावा लागतो. त्यांना बाहेर सोडू शकतो खरं. पण आम्ही काय भांडवल नसल्यामुळे मग गावठी गोळा करतो. कसं त्या कमी रुपयात मिळतात इथे लोकल शेतकऱ्यांकडे. मग गावठी मशीनचा रेट कसा आहे? मग 50,000-60,000 अशा किती? ओके. आणि मुरा मशीनचा? 1 लाखाच्या दरम्यान. 1 लाखाच्या दरम्यान. पण 1 लाखाच्या इकडे चांगल्या मुरा मशीन मिळतात का जातीवंत? अशा म्हणजे लोकल कोणी आणलेल्या असतात ना त्यांच्याकडनं घेतो. नाही तर हरियाणावरून आला ज्याला झाल्या तर 1,30,000 1,40,000 वगैरे असत. आणि दूध नाही देत त्या मशीनचं काय करता? मग त्या ठेवतो आम्ही. त्या कशा 6 महिने आम्हाला दूध देतात. 4 महिने आम्हाला पोसावे लागतात. 6 महिन्यांनी माहिती तिथे 6 महिने दूध देतात वापरून. रेटर्न केल्यावर 6 महिने दूध देतात. ओके. आणि मशीन एका वेळी एकच पिल्लू होतो ना? एकाच. ओके. सो मग आता रेडी झाला तर काय करता? मध्ये असतात आमच्या आहेत रेडी. अच्छा. रेडी ठेवतात पैकीच्या पैकी बऱ्यापैकी तरी आमच्याकडे जगतातच. अच्छा. रेड लागतात आम्हाला म्हणजे म्हैस पाण्याला वगैरे व्यवस्थित. पण मग तुम्ही आता म्हशीचं जे प्रजोत्पन्न आहे. ओके. म्हणजे त्यांचं जे मेटिंग आहे मग ते तुम्ही रेड्या थ्रू करता की इंजेक्शन? रेडा पण आहे पण मोठ्या म्हशीनं तो रेडा लहान आहे. घरी झालेला तयार झालेला आहे त्यामुळे समजतात त्याच्यावर. तो आम्हाला जाणवून देतो की ही वापेला आलेली आहे वगैरे. तर मग आम्ही डॉक्टरला रेतन करायला बोलवतो. मध्ये इंजेक्शन असते का? मध्ये इंजेक्शन मध्ये असं काय आहे का म्हणजे मी ऐकलेलं की ते इंजेक्शन दिलं की जास्त करून मसच होते रेडा होत नाही असं काय गॅरंटी नाही त्याची? असं काय गॅरंटी नाही? गॅरंटी नाही. त्यात ह्या प्लेटला जवळजवळ 8-9 रेडेच जन्माला आले. हा. अच्छा. ओके. शॉर्टेज सिमेंट नसतात ना. शॉर्टेज सिमेंट असेल तर ते होऊ शकतं जे पाहिजे ते आपल्याला. अच्छा. असं पण आहे का त्याच्यामध्ये शॉर्टेज सिमेंट येतात? शॉर्टेज सिमेंट म्हणजे त्या जे सिमेंट वापरतात ना त्या शॉर्ट केलेल्या असतात. ती मादी आहे ती नर आहे अशा. हा. मग असं जर कुठे मिळतं म्हणते विकत आपल्याला आणावं लागतात. अच्छा. 4,000 रुपये गोकुळ संघाकडे पण असतात तिकडे त्यांच्या. ओके. मग आता मग कोल्हापूर वरूनच सगळं दूध पिकअप करायला येतात गोकुळ संघामध्ये? कोल्हापूर म्हणजे कोल्हापूरच्या अगोदर बांबवडेच्या इथे गोगवे म्हणून गाव आहे. तिथे त्यांचं दूध संकलन केंद्र आहे मोठं. गोगवे? गोगवे कुठे? कुठे? बांबवडेच्या पाठीमध्ये. बांबवडे म्हणजे इकडे कुठच्या तालुक्यात? शाहूवाडी तालुका. हा. म्हणजे मग रत्नागिरीमध्ये येत नाही? नाही नाही. ओके. कोल्हापूरमध्ये. अच्छा. ओके. आणि आता तुम्हाला आता रेट कसा मिळतो मग गोकुळमध्ये? गोकुळमध्ये फॅटवर रेट आहे. अच्छा. फॅट वरती रेट आहे म्हणजे तो डिफर करतो? हो. वेगळा होतो. 1-2 रुपये कमी जास्त कमी जास्त होतो. ओके. तरी ऍव्हरेज रेट काय मिळून जातो? आता ऍव्हरेज रेट 55 म्हशीच्या दुधाला. अच्छा. 55 रुपये लिटर. 55 ते 60 रुपये याच्यामध्ये बसतो. आणि मग त्याच्यामध्ये पण डिफरन्स पडतो का मुरामध्ये आणि गावठी मध्ये? आता आम्ही कसं गावठी आणि मुरा एकत्र दूध पाठवतो सगळं मिक्स. अच्छा. गाईचं फक्त वेळ. ओके. सो मग जर तुम्हाला चांगलं भांडवल अवेलेबल करून दिलं तर तुम्ही मुरा प्रिफर कराल का? हो. मी पहिलं मुरालाच प्राधान्य देईल. अच्छा. मुरालाच प्राधान्य देईल. पण आता तुम्हाला कळायला लागलं का की चांगली मुरा मस कोणती आणि मग ते तुम्ही ठरवता कसं कोणती चांगली मुरा मस? ते आता कसं दूध भाकड काय कमी असतं त्यांचा वियालीनं दुसऱ्या महिन्यात वापते. हा.
म्हणजे दुसऱ्या महिन्यात वापल्यानंतर साधारण 8 महिने दूध देते रियाल्यापासून, म्हणजे रेतन झाल्यापासून 6 महिने. मग 6 महिन्यानंतर 4 महिन्यात भाकरी काळ असतो तिचा, पण पुन्हा विते ती चालू होतो असं. अच्छा ओके. आणि गावठी कशा टायमिंग वर कसं भाकरी काळ जास्त असतो, म्हणजे रेतन केल्या की 1-2-3 महिन्यांनी त्या दूध बंद करतात. ओके. पण आता असं म्हणतात की आता जे म्हणजे मुरा म्हशी आहेत ओके, ते हरियाणाचे आहेत, त्यांना खूप चांगलं भरपूर चांगला प्रकारचं त्यांना खायला घालावं लागतं वगैरे, तर मग तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? आमच्या इथे तर डोंगरी गवत घालतो, भाताची हे असते, भाताचं गवत भातियान म्हणतो ते वापरतो, बाकी दुसरं काय याच्यात नाही. आता स्पेशल असं तुम्ही त्याच्यात काय घालत? पण तसं पेंडा मेंडा घालतात ते? तोच पेंडा, भाताचा पेंडा आणि डोंगरी गवत. डोंगरी गवत आणि नाही पेंडी वगैरे देतात ना ते? ते आहे म्हणजे ते खुराक मध्ये आहे सगळं. अच्छा, खुराक मध्ये आहे? खुराक मध्ये आहे. सरशी आहे, तूर चून आहे, गहू आहे, त्या मक्का चुनी वगैरे असे ते आहे. मग ते तुम्ही कुठून आणता सगळं? ते लांजाला एक मदिना ट्रेडर्स म्हणून तो टाकतो आम्हाला. ओके. मग ते हे सगळं करून मग हे सगळं परवडतं का? हो परवडतं ना. हा, पण ह्याच्यामध्ये तुम्ही आणि किती जण आहात? म्हणजे आम्ही 3 जण आहे, माझे वडील आणि माझा मुलगा आणि मी. अच्छा, तुम्ही 3 जण एवढं मॅनेज करता? 25 गुरु. हो हो, 25 गुरु ना. 25 अजून आम्ही 10 घेणार आहोत. अच्छा, 35 पर्यंत वाढवणार आहोत. ओके. आणि मग तुम्ही अजून सुद्धा काही करता की फक्त हेच करता? मग नाही नाही, माझी गाडी आहे, डंपर, म्हणजे चिऱ्याचा व्यवसाय माझा. अच्छा, चिऱ्याचा व्यवसाय करता करता तुम्ही मशीनचा करता? मग तुम्हाला सुचलं कसं मशीनचं करायचं? कोरोना काळापासून. अच्छा ओके. कोरोना काळात मध्ये सुरुवात केली तुम्ही? कोरोना काळात हे सगळं बंद होतं. आणखीन मग करायचं काय करायचं काय, 1-2 महिने होते माझ्या घरी, त्याच्यावर त्या काळात चालत होतं सगळं, ते दुधाचे पैसे यायचे वगैरे. मग माझ्या डोक्यात आलं की इथून पुढे हेच सुरू केलं तर उत्तम आहे. मग आता काय प्लॅन काय? काय डंपर वगैरे बंद करून हेच करायचं आहे? मग मी परत नवीन घेतली गाडी. अच्छा, याच्या जीवावर? हा, याच्या जीवावर. अच्छा, म्हणजे तो धंदा मेन होता, तो धंदा, हा धंदा मेन झाला, हा धंदा मेन झाला आणि याच्यावरून त्याच्यावरती प्रगती. ओके. सो जर कोणाला नवीन मुरा मशीनचा प्रोजेक्ट वगैरे करायचा तर तुम्ही त्याला म्हणजे असं या गोष्टी आहेत, या गोष्टी बाबत तुम्ही अवॉइड करा असं काय सांगाल? त्या म्हणजे सुरुवात करते वेळी थोडाफार अनुभव पाहिजे, पारंपरिक, म्हणजे आपल्या घरात कोणतरी तज्ज्ञ माणूस पाहिजे की साधारण त्याला जनावरातलं तरी माहित पाहिजे, म्हणजे जनावर काय असतं, कसं असतं, म्हणजे काय असं, म्हणजे काय, म्हणजे त्याला काय माहिती पाहिजे बेसिकली? थोडंफार म्हणजे जनावराची म्हणजे जवळ की कशी करायची, जनावराला हाताळायचं कसं, जनावराला प्रेम कसं दिलं पाहिजे, त्यातून सुरुवात होते. म्हणजे मग त्याने 2-3 म्हशीपासून सुरुवात करावी. अच्छा, 2-3 म्हशीपासून सुरुवात करावी, तर नाही तर डायरेक्ट दूध कसं पिळता येणार? मला तर मी माझ्या आयुष्यात मी घेतल्यानंतर दूध पिळायला शिकलो. अच्छा ओके. मला पहिलं काय माहित नव्हतं, मला वडीलच करायचे, आम्ही ह्या गोट्यात पण जात नसतो. अच्छा, मग तुमचा अनुभव कसा होता पहिल्यांदा दूध पिळायला? जमलं का? अवघड गेलं. किती वेळ लागला तरी शिकायला? शिकायला 10-15 दिवस लागले, नंतर मग कंटिन्यू 10-15 दिवसात कंटिन्यू करायला लागला. ओके. सो म्हणजे तुम्ही म्हणताय की जर कोणाला चालू करायचं असेल तर 2-3 मशीन चालू करा, मशीन चालू करायचं आणि मग त्याच्यातून अनुभव मिळत जातो, त्याच्यातून थोडाफार नफा काय असतो, तोटा काय असतो कळत जातो. ओके. पण आता समजा आता तुम्ही ते सगळं दूध आता गोकुळ महासंघालाच घालतो? हो हो. ओके. 1 लिटर पण असं कोण घरी आलं ना इथे त्या दूध न्यायला तरच देतो, नाही तर मी कोणी मागितलं तर मी देत नाही. अच्छा ओके. अच्छा ओके. आणि पण समजा हे गोकुळ महासंघाचे जे येतात ते पिकअप करायला, ओके, तर ते पूर्ण म्हणजे रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा सगळीकडे फिरतात? हो हो, सगळीकडे आहे त्यांचं. अच्छा, सगळीकडे आहे कनेक्शन. ओके. पण आमच्या आता बरे इतक्या दिवसाचा अनुभव आहेच, त्याच्यानंतर डॉक्टर आहेत इथे सरकारी डॉक्टर, त्यांचा सल्ला घेऊन. अच्छा, त्यांचा सल्ला घेऊ. ओके. पण जनरली म्हणजे आपल्या ज्या गावठी म्हशी चांगल्या आहेत त्या आजारपणामध्ये की मुरा म्हशी? डॉक्टर काय लागतच नाही गावठीना. नाही लागत? नाही लागत. अच्छा, मुरा म्हशी ना फक्त रेतन करायला तेवढ्याच, म्हणजे कृत्रिम रेतन येतं ना सिमेंट्स वगैरे भरायला, तेवढा डॉक्टर. ओके. पण असं म्हणतात की ते मुरा म्हशी ना सिमेंट्स नाही केलं तर होत नाही असं काय? होतं. काय प्रॉब्लेम येत? एखाद्या वेळेला परत करावं लागतं. मग ते एका याची कॉस्ट काय सिमेंट्सची? ठीक आहे, इथे फ्री ऑफ चार्ज मध्ये, पण आमच्या इथे डॉक्टर येऊन करतो, आम्ही 500 रुपये देतो त्याला. अच्छा, फ्री ऑफ चार्ज म्हणजे? सरकारी दवाखान्यात येतातच ना त्या रेग्युलर सिमेंट. हा, अच्छा, त्याच्यातून मिळून जातं तुम्हाला असं? ओके ओके ओके. आणि याच्यासाठी मग तुम्ही काही लोन वगैरे काढलेलात का कधी? नाही. आणि मग या गाई म्हणजे म्हशी तुम्ही घेत गेलात त्या म्हणजे दुधाची जुनी गाडी होती डंपर, तो मी विकला आणि पैसे होते माझ्याकडे आलेले, त्यातून हे चालू केलं आणि 1 वर्षभर याचं सेटअप बसल्यानंतर मग पुन्हा नवीन डंपर घेतला. म्हणजे नवीन डंपर घेतला, तो लोन केला आणि घेतला. पण आता या मशीनच्या व्यवसायासाठी काही
सबसिडी लोन वगैरे स्कीम आहे का गव्हर्नमेंटची? पण मी आतापर्यंत काही केलेलं नाही. अच्छा, तुम्ही डायरेक्ट सुरू केलं? तेवढा वेळ पण नाही. हा, त्यांच्या मागे कोण लागणार, तसं काहीचा प्रकार आहे. धन्यवाद काका, खूप चांगली माहिती दिली. थँक्स अ लॉट. बघा आपलं मुरा म्हस, तसं दादा पण म्हणतात की मुरा मशीनचा खूप चांगला आहे. ओके, त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता. पण तेच आहे, जसं ते बोलले की अनुभव घेणं आवश्यक आहे. ओके, सो दोन तीन मशीनी जर तुम्ही ते अनुभव घेतलात आणि ॲक्च्युली म्हणजे जो एक प्राणी पाळायचा तुम्हाला, कसं आहे की बघा तुम्ही एक डॉगी जरी पाळलात तरी तुम्हाला सवय व्हायला वेळ लागते ना. जेवढी तरी इथं म्हस आहे आणि बघा म्हशीचं मला असं वाटतं ना, जे रेडको ना रेडको ते आतमध्ये आहे, त्याला ते आवाज आतमध्ये आहे का रेडको तिचं? हां, बघा. अच्छा, कालच वेळ आली ती. म्हणजे आपलं खरवस ना? खरवस नाही, खरवस जाडवालं. आम्ही गुळ टाकून चोचड्या करतो, म्हणजे थोडस खीर टाइप मध्ये होतो ते. हा, खूप चांगली टेस्ट लागते. आपण ट्राय करू, आपण ते ट्राय करूया. बघूया. तो आता शेवटी आपल्या रेडक्याला आता मस्त पैकी दूध देतोय आपण. तरी म्हणजे आता हिने आता किती लिटर दूध दिलं? हिने आपला मुरा नाही हिने काढायचं. ही आता अजून दुधावर आलेली नाही. अच्छा, ही दुधावर नाही आलेली? अच्छा अच्छा, कालच येले ना. अच्छा, मग कधी सुरू होतं चांगलं दूध? 21 दिवसापर्यंत कंटिन्यू वाढत राहते ती. 21 दिवसापर्यंत 200-200 अर्धा लिटर अशी वाढत जाणार. बघा मुरा मग आता ही कितीला घेतलेली? ही तेव्हा 70,000 घेतलेली. अच्छा, ही 60,000 ही पहिली सुरुवाती. अच्छा, मुरा मस आहे ना? 60,000 घेतलेली म्हणजे जुनी मस. 70,000 आणि किती वर्ष झाली हिला? हिला आता 3 वर्ष झाली. ओके, आणि हिचं ऍव्हरेज दूध किती आहे? हिचं ऍव्हरेज दूध 10 लिटर. ही थोडी बैठी आहे म्हणजे. अच्छा, म्हणजे एका वेळी 5 लिटर. तो तुम्ही विचार करू शकता की जर तुम्हाला असा दुग्धव्यवसाय सुरू करायचा आहे, ओके, तर गावठी मशीन बरोबर तुम्ही मुरा मशीनना पण प्रेफरन्स देऊ शकता. आणि जर त्याच्यातून जर तुम्ही चांगलं उत्पादन काढलं, तर जसं काका बोलले की त्यांनी इनिशियली तर प्लॅन केलेलं की त्यांचा जो मेन धंदा होता चिऱ्याचा धंदा होता डंपरचा, ओके, तर ते जेव्हा म्हणजे कोविड काळ आला तर त्यावेळी त्याला काय काम नव्हतं त्यांना, त्यामुळे त्यांनी मशीनवरती फोकस करायला सुरुवात केली आणि म्हशीचा धंदा एवढा चांगला सेटअप झाला तर म्हशीच्या धंद्यावरती त्यांनी नवीन डंपर घेतला. ओके, सो म्हणजे मला तर खूप इच्छा आहे. ओके, सो कुठे ना कुठेतरी मुरा मशीनचा धंदा करायचा. मला माहिती आता तुम्ही बोलत असाल की अरे बाबा तू किती काय काय करणार, ओके, हे पण करणार ते पण करणार. पण कसं आहे की बाई माझी इच्छा आहे. ओके, मी ना काही काही वेळेला काही काही गोष्टी पैशासाठी बिलकुल नाही करत. मला असं वाटतं ना काहीतरी नवीन करून बघितलं पाहिजे. एखादी नवीन करून बघण्याची जी एक्साइटमेंट असते ना, जी मजा असते ना, आणि त्याच्यामध्ये जे चॅलेंज असतं, ओके, म्हणजे चढउतार येतात त्याच्यामध्ये. मी असं नाही म्हणत आहे की मी आता माझ्याकडे 100 रुपये असतील तर 100 रुपये एखाद्या बिझनेसमध्ये टाकतो. एक 10 रुपये जर तुम्ही टाकलात, 1-20 रुपये टाकलात आणि त्या अनुषंगाने आता समजा एक 2 मशी तुम्ही आणलात, 2 किंवा 3 मशी जसं ते म्हणतात मुरा मशी, ओके, आणि त्याच्यानुसार जर तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर मग तुम्हाला हळूहळू एक्सपिरियन्स आला आणि मग तुम्ही वाढवत गेलात, ओके, तर त्याचा पण एक चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला मिळतो आणि एक नवीन काहीतरी शिकल्याचा पण अनुभव मिळतो. आणि शेवटी प्राणी तर प्राणीच आहे, ओके, तर तुम्हाला त्या लाळा तर लावतातच. ओके, मजा पण येते जरा प्राण्यांची. सो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जरा वेगळा व्हिडिओ होता, युनिक व्हिडिओ होता. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील ना तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण अजून एक मुरा मशीनचा व्हिडिओ बनवणार आहोत, तर त्यावेळी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि तुमच्याकडे पण जर मुरा मशी असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. मला तुमच्या फार्मला व्हिजिट द्यायला नक्कीच आवडेल. ओके, तर या व्हिडिओमध्ये मी इथे सांगतो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.